वक्र घरी पता जगती अंबरी दिवे भूषणे दिव्यांबरी नारी शोभती. जो स्त्री संगे निरत झाला मध्य परशानी मातला जो धन लोभे भुलला त्याचा गेला विवेक रामायणीचा एक एक श्लोक वेद शास्त्राहून अधिक एकल राम नाम एक जन्म मरणा छेदक वेळेत बंधन असल्यामुळं ताबडतोब वळीकडे वळतो आणि रामचंद्र प्रभूचा प्रवेश अविद्यानगरीमध्ये होऊ लागला आणि प्रवेश होऊ लागल्यामुळं वशिष्ठ गुरुनी आदेश दिला अरे जसं पारव्याला आपण गुढ्या उभारल्या जातात तशा प्रकारच्या गुढ्या उभारा. कुंकुम केसर सुवर्णमाला कंठी रत्न पदक रत्न मेखला नवरत्न हार रुळे गळा जन लीला शोभतो. अशा प्रकारच्या गुढ्या उभारा कि त्यांना सोन्याचे हार घाला अनेक प्रकारच्या फुलाच्या माळा घाला आणि आपल्या आपल्या दारामध्ये रांगोळ्या काढा वशिष्ठ गुरुना आणि अविद्यानगरीमध्ये आदेश दिला. पूर्ण कलश दारोदारी द्यावे दुर्वास म्हणा त्यावरी प्रदीप्त दीप ठेवले द्वारी घरोघरी आला. एवढ्या प्रकारचा आनंद झाला विजयनगरीमध्ये आपला प्रभाव आपल्या गावामध्ये येऊ लागलेत त्यांचं लग्न झालेलं आहे चारी भावाची चारी सुना आणि प्रभू रामचंद्र भरत राम सगळे अगदी आणि सुना घेऊन राजा दशरथ आनंदाने आपल्या नगरीमध्ये म्हणजे अविद्यामध्ये प्रयत्न करू लागला. गुडिया मगरे वती पाहो विजय झाला श्री राम रावो अजान बाहो प्रतापी. एवढा म्हणजे आनंद आनंद झाला त्या विद्यानगरीमध्ये चर्चा करू लागले लोक काय म्हणले अरे ते धनुष्य मोड आणि आपल्या सीतामाईला जिंकून आपल्या प्रभूने आणलं अशा प्रकारची चर्चा त्या विद्यानगरीमध्ये होऊ लागली. शिवपाप भांगण परशुरामाते जिंकुण तिथालिंगली प्रणून जनवदनी ही वार्ता. एवढ्या प्रकारची चर्चा सुरू झाली गावामध्ये परशुरामला जिंकला धनुष्य मोडला आणि एवढं करून आपल्या प्रभूने आणि आपल्या अविद्यामध्ये प्रवेश होऊ लागला. एकमती गुरुच्या यागी राक्षस मारले रांगी बाहू सुबाहू चेला सर्वांगी मारीच लागी गाय केले. आपल्या प्रभूने विश्वामित्राच्या व्यथनेमध्ये गेले होते सुबाहू मारला अरे सुबाहू तर मारला मारला मारीत चारशे कोस त्याला निस्त वारा लागला होता वारा पुढे येतय ते इतकं भेटतय ते म्हणतो बाबा 11 वर्षाचा होतो तर चारशे कोस पडलो मला आता नेऊ नका पुढे निघतय ते पुढे पुढच्या काळामध्ये नांतात. आणि कमांडी दुष्ट डाडिका नित्य पाहत असे लोक अनेका श्रीरामे देखतात देखा बाने का न्यूटली. अरे म्हणले त्रुप्न का सुद्धा आणि छेदन केलं स्वभाव मारला गेला मारी त्याला पिसाऱ्यानं उडून टाकलं अशा प्रकारचा आपला प्रभाव आणि आहे अविद्यानगरीमध्ये सगळी बाळ गोपाळ मुलं महिला चर्चा करू लागले. श्रीराम बोलला बदलली लाशा श्रीराम प्रम पुतळा लंगीला साचार. काय म्हणले अरे देवाचा अवतार आहे का की बाबा म्हणले एवढं कसं आपले प्रभू रामचंद्र करायला लागले अविनातले मुलं सुद्धा आणि चर्चा करू लागले रामचंद्र प्रभूच आणि कौतुक करू लागले. नकारानी निराकार अवघे श्रीराम चिन मात्र धन्य धन्य लोकाचे नेत्र श्रीराम नेत्र दिखती. पा म्हणले जसं आपल्या या गावामध्ये ग्रंथ पुढील वाचक आदरणीय हरिभक्त परायण भागवत महाराज बीड आणि पुढील शिक्षक आहेत आदरणीय हरिभक्त परायण पवार महाराज.